जनार्दन प्रथमस्तो बाबाजींच्या पालखीचं पूजन होऊ द्या. जय जनार्दन. शिव स्वरूप स्वामी जनार्दन अवतरता भूवरी अवतरता भूवरी नाना परी चकी भैया स्वामीजींचं स्वागत होईल. Na 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 na
Yeah.
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मे श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकारेषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळे फणीन्द्रमाथा मुकुटिदला कारुण्यसिन्धुभवदुःखहरी तुदवीनशम्भो मजकोदता। सर्वमङ्गलमाङ्गल्ये श्रीवे सर्वार्थसाधिकी शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमास्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वदात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चरितं रघुनाथश्वां शतकोटिप्रविस्तरम् एकैकाक्षरं पूषा महापातकनाशनम्। वन्दे देवमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पद्मं भूषणं मृगधरं वन्दे पशूनां पति वन्दे श्रीशिशाङ्कवन्दनयनं वन्दे मुकुन्दं प्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करम्। ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव बालकृष्ण भगवान् श्री गुरुदेव दाता सद्गुरु भगवान्श्वर कुण्डलिकावृते संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ।
प्रत्येक ऋषीतून प्रत्येक गावातून प्रत्येक ठिकाणावरून भाविक भक्त आलेले आहे. सर्वांचं उद्या या ठिकाणी स्वागत होईल. आमचं जसं असं जसं आज तुम्ही ह्या मंडळानं निवेदन केलं, आयोजन केलं, धावपळ केली, तसेच निफाड कारखान्यावरती नवरात्राच्या निमित्ताने आमचे माधवभाऊ भंडारे वगैरे ते सर्व या ठिकाणी आलेले आहे. फार मोठं नियोजन असतं आणि विशेष तेही या ठिकाणी हे कार्यक्रम बघण्यासाठी अनेक भाविक भक्तगण या ठिकाणी आले. या ठिकाणी सर्व कीर्तनकार आपल्या कल्याणताई सर्वच असतील, सर्व बसलेल्या आपल्या गुंजळताई बाबांची संस्था सांभाळणाऱ्या सर्वांचं परत एकदा मी टाळ्याच्या गजरात सर्व भाविकांचं स्वागत करून या ठिकाणी आपण प्रारंभ करूया. आपण नर्मदा पुराण बघतो आहोत. अतिशय निश्चित नर्मदा 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 असं म्हणायचे बाबाजी. असं म्हटलं की सर्प इंच उतरून जायचे. नाशिकला बाबाजींच्या कुट्यासमोर एक सर्प चावलेला सद्ग्रस्त आला. त्यावेळेस वकील लोक वगैरे असे बाबाजींकडं काही निमित्तानं कुटियात दर्शन करत होते. घडलेली कथा आल्या असतानी बाबाजींकडे आल्यानंतर ते बाहेर तो मनुष्य आला की ज्याला सर्प चावलेला होता. बाबाजी बाबाजी बाहेर एका मनुष्याला कोणीतरी गावावरून आला त्याला सर्प चावलेला आहे. बाबाजींच्या समोर तो बसला. त्या ठिकाणी सुशिक्षित असे वकील वगैरे सगळे निमित्तानं पाहत होते की अरे ज्याला औषधानं उतरता येत नाही लवकर हे जनार्दन स्वामी आपण ज्यांच्या दर्शनाला आलो. काहीतरी निमित्त होतं सब रजिस्टर लोक ते सगळे एकत्रित आले होते आणि बाबाजींनी काहीच केलं नाही. अरे म्हणे त्याला थोडासा विभूती आणा, लिंबाचं पालक होऊन पाहिलं त्यामुळं अरे कडू नाही लागत ती. आणि विशेष म्हणजे बाबाजींनी त्याच्याकडनं फक्त 5 वेळेस आम्ही म्हणजे अजूनही लाखो लोक साक्षी आहे, सर्व समाज साक्षी आहे, फक्त मोजून 5 वेळेस म्हणरे ओम नर्मदाय नमा, ओम नर्मदाय नमा, ओम नर्मदाय नमा. जे असं बेशुद्ध अवस्थेत पडलेलं होता त्यावेळेस ओम नर्मदाय नमा, ओम नर्मदाय नमा बाबाजींनी त्याच्या अंगावरती भस्म टाकला आणि तो 5 ते 10 मिनिटात उठून बसला. हे नाशिका नर्मदे असेल तिच्या शक्ती जर जिच्यामुळं सर्प उतरतो विंच उतरतो. आम्ही स्वतः लाखो लोकांना पाहिलेले कुट्यात. नांदुर्डीला तर एक अशी कुट्या होती बाबाजींना ती नंतर करावं लागली. नांदुर्डीचे दररोज पेशंट सर्प चावलेले बाबाजी. ते नांदुर्डीला खूप सर्प निघायचे. पहिले बाबाजी सांगायचे अरे दररोज इथं सर्प चावलेले येतात, याच्यापेक्षा तिथंच कुट्या करा ना. सद्गुरु जनार्दन स्वामींची नांदुर्डीला कुट्या झाली आणि मग बाबाजींनी सांगितलं आता माझ्यापर्यंत औरंगाबाद वेरुळीपर्यंत नका, अनुकाकुळ्यापर्यंत तिथंच नेऊन टाका. कुट्यात नेला का किती लोकांना सर्प चावलं का तिथं गुण येतो. आजही नाही नांदुर्डीला गेल्यानंतर. नांदुर्डी काही लांब नाही, जास्त जवळच आहे. कारण ही शक्ती. म्हणून मंत्र कसा आहे, ओम नर्मदाय नमा. प्रात नर्मदाय नमो निशी नमस्तु ते नर्मदे तुभ्यं त्रायमा. ई सर्पता म्हणजे सर्पाचं विष उतरत. अग्नी चोर भय नाही, अग्नीपासून भीती नाही, चोरापासून भीती नाही. जी परिक्रमाला जातात त्यांना विचारा.
परिक्रमाला जाणाऱ्यांना चोर लुटतात शिल्पानेश्वरला त्या डोंगरात त्या आदत, पण आता नाही, आता ते बंद झाले. नाहीतर तुमच्या हातातलं त्यांना कोलगेट सुद्धा कळत नव्हतं, त्यांना वाटत ते खायचे ते खाऊन घेत होते एवढे. ते अजून त्यांना अंगावर कपडे माहीत नाही, इतके अजून त्या भागात दुर्मिळ भाग आहे. त्याच्यामुळे ते आपले कपडे पाहिले का त्यांना बरं वाटायचे, ते म्हणायचे काय आम्हाला ताक अंगावर, एवढ्या ते भोळे बापडे लोक असायचे. आणि मग आपल्या अंगावरचे ते सगळे कपडे काढून घ्यायचे आणि नर्मदा मई अगोदर काढून घेते सगळं, मग भरभरून देते. ती नर्मदा आहे, पण नर्मदा खूप कृपा करणारी आहे, दया करणारी आहे, आणि म्हणून अनेक लोकांना तिचा अनुभव आहे. परिक्रमाला अगदी एक आमच्याकडे ते एक कमलेश्वर म्हणून एक महान संत होऊन गेले, फार त्यांचं नाव आहे त्यांचं कमल भारती म्हणून. आणि ती जमात घेऊन जायची, जमात म्हणजे एका वेळेस 500 ते 1000 साधू घेऊन जायचे जमात. बरं ते एकटे नव्हते जात, त्यांच्या संग गायी असायच्या, त्यांच्या जवळजवळ आश्रमात जेवढं आहे तेवढ्यांना घेऊन जायचे. जसं आता बाबा नाही का आमचे बरोबर बाबा सगळे मुलांना घेणार, लेकराला इकडून पोरं तिकडून मांडीवर पोरं असं विद्या, त्यांच्याकडे अनाथ आश्रम असल्यामुळे सगळे लेकरांना, तसं त्यांनी सगळ्यालाच घेतले. घेतल्यानंतर एवढ्या लोकांचं गायींचं चारा, मुलांना भोजन आश्रमातल्या सर्वांनाच एवढी अवस्था, लोक म्हणू लागले की अरे हा महाराज आहे, किराणा तर काही नाही आहे आणि एवढ्या लोकांना जेवू घालायचं आहे. बरं ज्या गावात मुक्कामी राहिले त्या गावात जेवू घालायचे, ते विशेष ते गावाला सुद्धा जेवू घालायचे. असं म्हणल्यानंतर मग लोकांना थोडंसं मनात यायला लागलं की अरे हा साधू आणतो कुठून, जमातही जेवू घालतो, गाईलाही चारा आहे, गावालाही जेवण आहे, असं आहे का याच्याकडं? याचा अर्थ हा लुटतो तर नाही ना, चोऱ्या तर नाही करत ना. लोक काय संशय घेतील सांगता येणार नाही, लक्षात घे, अवघड आहे लोक, फार कठीण आहे. उलट जेवायचं राहायचं आनंदाने साधू संघ यात्रा करायचे, तर त्या साधूलाच काय म्हणायला लागले, हा काहीतरी लुटत असेल, चोऱ्या करीत असेल. त्यांनी सांगितलं तसं काही नाही, नर्मदा मई देते मला, नर्मदा मईमुळं मी तिचं नाव घेतो, ती सगळी किराणा पुरवते. नाही म्हणे खोट आहे, या म्हणे दुसऱ्या दिवशी सगळे बघू आपण. सर्वजण आले गावातले, आल्यानंतर तुम्हाला काय सांगावं, घडलेली कथा आहे कमलपुरी यांच्या जीवनामध्ये. नौका गाडा म्हणे, नौका काढली, नौका निघाल्यानंतर नौकेत बसा म्हणे, काही काही म्हणे देतील नौकेत सोडून नका म्हणे, कुठं बाबाच्या नदीला बघत घाबरायला लागले. ते फकीर लोक राहत्या ना आगे ना पिछे, यंदा काय ए भाऊ म्हणे आपले लेकरं बाळ आहे उद्योग नको करू, कुठं त्या बाबाच्या मागे लागत जाऊ द्या म्हणे. पण नाही काही काही नाही, अरे गेलो तर गेलो, पण 4-5 जण बसलीस त्या नौकेत. गावातले लोक बसल्यानंतर ती नौका ए मध्यमोर घे म्हण नौका, बाकीचे तर घाबरले मध्यमोर. हा हे नर्मदा माई, अगं दररोज तू सर्वांचं जेवणाची व्यवस्था करते, सगळे करते, यांना खरं वाटत नाही, आज माझी लाज राखावं लागेल तुला. नर्मदा माईला हात जोडले, हे नर्मदा मैया, नमस्कार केला माईला आणि हात घातला नर्मदा माईमध्ये. नर्मदा माईत हात टाकला आणि एक अगदी सुंदर अशा सोन्याच्या मोहराची पिशवी वरती आली, सगळ्याला दाखवली, पाच नर्मदा माई देते, टाकली, परत हात घातला, टाकली, परत हात घातला, टाकली. नौकेतले लोक म्हणायला लागले बाबा बंद करा, नौका जाईल बुडून, टाकणं बंद करा. किती टाकतात त्यांनी सांगितलं, अजून ते त्यांच्या भावात टाकीतच राहिले, असे मस्तपैकी टाकतच होते. बाबा आता बसलो तुमच्या पाया पडतो, साष्टांग दंडवत घालायला लागले, बस बस नर्मदा माईच देते हे आम्हाला कळालं. सगळ्यांची आई आहे ती, सर्वांची मात आहे ती, सर्वांना आनंद देणारी ती नर्मदा आहे. सगळ्यांनी नमस्कार केला, बाबांनीही सांगितलं पाहिलं ना कोणी देत, अरे ही नर्मदा तिचे कंकर कधी मोती म्हणून देते, कोणाला काही अन्न म्हणून देते, कोणाला काय म्हणून देते. एकदा तर एका मातेला इच्छा झाली परिक्रमा करता करता प्रभाताईला, आणि तिने नर्मदा माईला म्हणे, नर्मदा माई आम्हाला सकाळी तर फार दूर जायचं आहे, पण बिस्किटचं पुढं घ्यायला पैसे नाही. घडलेल्या कथा आहे यात खोटं नाही. रात्रीची 12 वाजले, दरवाज्याचा अशा याच्यावर बसलेले, आणि त्या दरवाज्याचे गुड्डू गुड्डू म्हणून होता, त्याने सांगितलं
ह्या दरवाजाच्या याच्यावरच झोपायचं आहे. रात्री जर कदाचित वाघ आला, आमची सात गाड होतीने नेलेले, वाघ आला तर तुमचं नशीब खाऊन घेतो ओढून नेतो. त्याने सांगितलं आम्ही नर्मदा माईच्या परिक्रमा निघाले, काय व्हायचं ते होईल. आणि पहाटे पहाटे छोटीशी बालिका आली आणि तिने दोन गिन्न्या अशा बारीक बारीक तिच्या हातावर ठेवल्या. तिने सकाळी आपल्या पतिदेवाला सांगितलं, पुण्याची ती, तिने सांगितलं हे दोन आणि आपल्याला दिलेले आहे, आता ही काही संपणार नाही. तिने बिस्किट, एक लहान मुलगा होता छोटासा, त्याने ऐकलं सकाळच्या प्रवचनात. त्याने सांगितलं बाबाजी आज मला प्रत्येकाला पाणी वाटायचं. म्हणलं काय आणलं, म्हणे ते काय असतं ना हां. म्हणलं काय संस्कार छोटं आहे, एकजण तर एकाजवळ दुकान आहे. ते म्हणे बाबाजी दररोज फक्त इथं आल्यापासून 10 रुपये बाजूला काढतो, वर्ष झालं का आश्रमात आणून दे. किती मुलगा एवढे काय असेल टाळ्यात, त्याच्या नावाने गजर केला पाहिजे का, त्याला काय धर्म शिकवला गेला. किती मोठं मन आहे, लहान लहान लेकरायला कळायला लागलं. हा अनुभव जर कथेतून येत असेल तर आपली फार मोठी क्रांती आहे, की लेकरांवर हे संस्कार होण्यासाठीच आम्ही कथा प्रवचन कीर्तनी होणारच आहे. परंतु त्यात जर खऱ्या अर्थानं लेकरांवर जर संस्काराचा अलंकार परिधान होत असेल तर त्याच दिवशी मोठी क्रांती म्हणून समजायची, हे आपल्याला त्याच्यासाठीची कथा आहे. धर्माचे पालन परिक्रमा सोपी. पहिले नर्मदा परिक्रमा फार अवघड होती असं सांगायचं. जसं केदारनाथ आपण म्हणतो ना, काशीवरून आल्यानंतर अरे बाबा काशी करून आलं, सगळं गाव त्याच्या पुढं समोर जायचं, त्याला आरत्या ओवाळायचे, कोणी त्याला पाय धुवायचे, की काशीची यात्रा करून आलं. आता काशीला सकाळी जातं तर संध्याकाळी परत येतो. आम्ही पाहिलं बरंच, आम्ही किती लांब आता विमानी पाहिलं ना फिरून, काही नाही आता काही वाटत नाही कुठं गेला. तर काशीला सकाळी राहत संध्याकाळी काशी करून येत, पण काही काही शब्द लय अवघडे, कुठं गेला होता काशी करायला. म्हणलं धन्य तुम्हाला, म्हणजे काय शब्द काढला, काशी करायला गेला होता का, म्हणजे अरे बाबा काशी कोणती, काय बोलतोय आपण, भाव काय त्यातला, काय आहे काय, लक्षात घ्या जरा. नर्मदा पहिली यात्रा चारिधामाची यात्रा असायची. केदारनाथ बद्रीनाथला एक सद्ग्रस्त निघाला, पायी निघाला. आणि त्या काळात असं पावट्या वगैरे काही असं हायवे रोड नाही, काही नाही, कधी गाडी राजाला जायचं तरी गाडी बैलात जावं लागत होतं. राजा जर जायचं तर काय कशात जायचं, तो गाडी बैलात जायचं, म्हणजे घोड्यावर जायचं. आणि आपल्या सारख्याला गाडी बैल तर माहीतच नव्हती त्या काळात. राजाला जर रथात जावं लागायचं मोठ्या मुश्किलीने, घोड्यावर बसून जावं लागायचं, तर यांना पायी जावं लागायचं. गेला तो नेमकं त्या ठिकाणी पटबंद व्हायचा वेळ आणि याचं जाण्याचा वेळ एक झाला, कारण बर्फ पडतात, 6 महिने बर्फ पडत राहतात तर मंदिर बंद होऊन जातं आपाप. याला मंदिरात प्रवेश करायचा वेळ आणि पुजाऱ्यानं पटबंद करायचा वेळ एक झाला. यांनी विचार केला, हे भोले बाबा, अरे बाबा 4-6 महिन्यापासून पायी चालतोय, एवढं डोंगर दऱ्या चढत चढत मी आज तुझ्या दारात आणि तू दरवाजा बंद केला, काय तळतळ झाली असेल त्याला, तळमळला तो. हो पुजारी बाबा, फक्त 2 मिनिट दरवाजा उघडा, मला दर्शन करू द्या. त्याने सांगितलं, नाही आता बंद झालेला आहे, आता हा दरवाजा कोणी उघडू शकत नाही, तुम्हाला यायचं असेल तर माझ्या संग खाली चला, इथं आता बर्फवृष्टी होणार आहे, इथं वरती कोणीच थांबणार नाही आहे. त्याने त्या भोले बाबाच्या दरवाजावर नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत केला, भोले बाबा काही झालं तरी चालेल, पण मला तुझं दर्शन झाल्याशिवाय मला जायचं नाही. रात्रीचा वेळ होता, अगदी तो भोले बाबा एक असं रूप धारण करून बाहेर आला, त्याच्या अंगावर कांबळं टाकलं, शेकोटी पेटवली, शेकवलं त्याला, सुंदर असं पंचपक्वान्न जेवायला दिलं, त्याला काही समजत नव्हतं. आणि दिल्यानंतर सांगितलं, झोप बाबा. ज्यावेळेस तो झोपला, घडलेली कथा आहे, झोपला
आणि ज्यावेळेस झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी उठला त्यावेळेस पुजारी दरवाजा उघडत होता. काय करत होता पुजारी? दरवाजा उघडत होता आणि त्यांनी नमस्कार केला. मंदिरात जाताना पुजाऱ्यांनी सांगितलं, का रे बाबा, म्हणे पुजारी बाबा, तुम्ही तर म्हणले होते दरवाजा उघडणार नाही 6 महिन्यांनी, हा दरवाजा तुम्ही कसं काय उघडत? तो म्हणे, मी ज्या दिवशी दरवाजा बंद केला आजचा दिवस 6 महिन्यांनी उघडायला आलो. तो 6 महिन्याची देवाने त्याच्यासाठी फक्त एकच रात्र केली होती, लक्षात घ्या. काय भोले बाबा असे? भोलेनाथ तेरी महिमा तीनो लोक गाए, भोलेनाथ तेरी महिमा पुजाऱ्याला 6 महिने लागले. पुजाऱ्याला किती महिने? पुजाऱ्याला 6 महिने आणि याला भगवंतान 6 महिन्याची योग एक रात्र फक्त एकच रात्र तयार केली. दुग त्यांनी त्या पुजाऱ्यानं भगवान शंकराचा दरवाजा उघडायच्या अगोदर याचीच पूजा चालू केली. अरे बाबा म्हणे, मी आयुष्य घातलं कारण इथं रात्रीचा एक माणूस थांबू शकत नाही. मंदिर पूर्ण बर्फानं हे झाकून जातं आणि आज तू भोले बाबाने तुला दर्शन दिलं, तुझी सेवा केली, मला तुझी सेवा करू दे, मी चुकलो. ही घडलेलं सांगा. आजही देवाची भक्ती केल्यानंतर भगवंत आपल्या पाठीशी उभा राहतो ही आपली माझे पुढे उभा राय सांभाळीत मागे पुढे उभा राय सांभाळीत मागे पुढे संभाळीत आले आघाद निवाराया. एकदा असं प्रसंग घडला, खूप सुंदर प्रसंग आहे. सकाळी प्रवचनात आलं होतं, मी सांगितलं होतं की संध्याकाळी तुम्हाला राहिलेलं सांगेल. आता लक्ष द्या, खूप लक्ष द्या. चिंतनाकडे जाताना मात्र मग थोडंसं डोक्याला ताण द्या. काय राहतं माहिती का? ज्यावेळेस बाकीचं आपण थोडंसं श्रवण करतो पण चिंतनात गेलं का चैतन्याच्या काही खुणा आपल्या अंतःकरणात कुठंतरी धक्का देऊन जातात आणि त्या आपल्या स्मृती आपल्याला कायम स्मरणात राहतात. अर्जुन भगवान श्रीकृष्णाजवळ बसलेले आहे. सकाळीचं चिंतन आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं का, अर्जुना फुलं पाहिजे. अर्जुन निघाला फुलं आणण्यासाठी कारण मला एक फुल पूजेत कमी पडलेलं आहे. निघाल्यानंतर ज्या ठिकाणी अर्जुन आला त्या ठिकाणी अंजनी मातेचं ते बगीचा, त्या बगीच्यात फुलं घेण्यासाठी यायची दररोज आणि त्या फुलाचं रक्षण करण्यासाठी हनुमंत होता. हनुमंतान सांगितलं, कोण आहे? म्हणे अर्जुन. लक्ष, कोण आहे? अर्जुन आहे. म्हणे कशासाठी आलास? फुलं घेण्यासाठी. अरे बाबा काही विचारपूस आहे का नाही? म्हणे कोणाला लागतात फुलं? म्हणे कृष्ण कन्हैयाला. हा हा हा, मग तुझा मालकच चोर येतो, तू का नाही चोरणार? आता विनोद केला हनुमंतरायानं, गे जाय घेऊन जाय, घेऊन तुला जेवढे पाहिजे तेवढे घेऊन जाय. असं म्हणल्यानंतर हनुमंतांना अर्जुन लय माझे मालकाला चोर म्हणतो. अरे तुझा मालक तर कायम धनुष्यबाण घेऊन चालतो म्हणे आणि तुझ्या मालकानं जर धनुष्यबाण जवळ असताना सेतू बनवता आला नाही, वानरांना त्या बंदरांना संग घेऊन तुझ्या मालकाला सेतू बनावा लागला. आ म्हणे, अरे बाबा असं कर म्हणे, तू तुझ्या बाणानं सेतू बनव, त्याच्यावर मी चालतो आणि जर कदाचित तो सेतू राहिला तर मी तुझी सेवा करेल. आणि जर अर्जुना तो सेतू जर तुझा मोडला तुडला आणि पडला
तर मग तू काय करशील, अर्जुनान साईडला मी अग्नीमध्ये प्रवेश करून टाकली, दोघांची लागली. आता त्या ठिकाणी अर्जुनानं बाण मारले आणि शेतू तयार केला, अतिशय सुंदर शेतू बनवला. आता हे बल असं सुंदर तयार केलं शरीर, एवढं बलाढ्य शरीर तयार केलं, काही योजनपर्यंत वाढतच गेलं. अर्जुन पाहतच राहिला, नजर पुराण. जसं विश्वरूप दर्शन झालं अर्जुनाला, तशा पद्धतीनं या ठिकाणी अर्जुनानं पाहिलं की अरे हा मारित राय छोटा होता, एवढं मोठं होत चालला. एक पाय इकडं पडेल तर एक पाय इकडं आपलं शेतू तर एका पायातच जाईल मोडून. अर्जुन घाबरला, घाबरायला लागला. अर्जुन एवढा घाबरला आणि शेतू फक्त पाय हनुमंतान ठेवला आणि शेतू कोणीकडे गेला समजलंच नाही. अर्जुन सांगितलं, हनुमंता मी हरलो बाबा, मला आता अग्नीमध्ये प्रवेश करायचा आहे. तेवढ्यामध्ये हनुमंताला वाटले भगवान श्रीकृष्णाचा भक्त आहे अर्जुन, आणि आपल्याला भगवंत प्रभू रामचंद्र म्हणतील, हे काय केलं, थांब थांब म्हणे अजून. त्यावेळेस त्या अर्जुनानं भगवान आपलं हनुमंतानं श्रीकृष्णाची आराधना केलं. एक का नाही या काहीतरी अर्जुनाने सांगितलं, देवा आता मला तार. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आले आणि सांगितलं, बरोबर आहे म्हणे, पण केलं तर शेतूवर आता तुम्ही अग्निपरीक्षा करायलाच पाहिजे होती म्हणे. दुसऱ्या दिवशी परत शेतू बनवायला लावला आणि शेतूवरून परत प्रत्यक्ष त्या ठिकाणी हनुमंताला जायला लावलं. हनुमंत शेतूवरून पलीकडे गेले, हनुमंताने सांगितलं, आज मी हरलो. सांगितलं, ज्यावेळेस मागायचं ना त्यावेळेस मी मागेल. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, आता मात्र आता युद्धाची तयारी आहे आणि इथं हनुमंताची गरज आहे. आता फार चिंतन इथं जरा बारखाईनं, इथं हनुमंताची गरज आहे. कारण एवढं मोठं आता ज्यावेळेस अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण आराम करताय, अर्जुन आले, अर्जुन बसले भगवंताच्या चरणापाशी आणि दुर्योधन बसला इथं शिरापाशी. ज्यावेळेस भगवंतान डोळे उघडले, अर्जुन कधी आला, दुर्योधनाने सांगितलं, मी 4 तास अगोदर आलो. अर्जुन तर आत्ताच आला. अरे म्हणे मला काय डोळे का, म्हणे बोल कोणाला मागायचं आहे. अर्जुनाने सांगितलं, अर्जुना तू मागतो नाही. दुर्योधनाने सांगितलं, मला मागायचं आहे. अर्जुना बोल काय पाहिजे. अर्जुनाने सांगितलं, फक्त तू पाहिजे मला, बाकी कोणीच नको, फक्त तू पाहिजे. देवा मला अजिबात सैन्य नको, काही नको. अर्जुना आता मात्र तुला फक्त मीच आहे, मी युद्ध करणार नाही आहे हे तुला माहिती आहे, मी बाण घेणार नाही, काहीच करणार नाही, मी फक्त रथ चालवणार आहे, पण अजून तुला मागायचं आहे. त्या ठिकाणी हनुमंत त्या शेतूवरून चालले आणि तू हनुमंताला सांगितलेलं आहे, ज्यावेळेस तुला मागायचं ना मी तुला मागेल, आता मात्र हनुमंताला मागून घे. हनुमंत भगवान श्रीकृष्णाला सांगताय, मला जर तुम्हाला आता काहीतरी मागायचं आहे हे तुम्ही म्हणताय, पण मी सत्संगाशिवाय जगू शकत नाही. मला सत्संग लागतो, त्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही. कारण मला सत्संगाशिवाय तुमचं युद्ध चालेल, मी काय करू तसं. त्याच वेळेस अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण आणि हनुमंत हनुमंताला सांगता, हनुमंत तू फक्त ये. हनुमंताने प्रवेश केला त्या ध्वजामध्ये, अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावरती प्रवेश केला आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, मी प्रत्यक्ष सत्संग करील ती फक्त कोणासाठी, हनुमंतासाठी. गीता कोणासाठी, गीता कोणासाठी, अर्जुन. ही गीता त्याच्यासाठी बोलले होते अगोदर हनुमंताने. अर्जुनाने सांगितलं युद्ध करू का गीता ऐकत बसू, लक्षात घ्या. अगोदर हे शब्द सोडून कोणी घेतला होता, हनुमंतानं. जर सत्संग करशील देवा तर मी येतो म्हणून त्या ठिकाणी भगवंताला सत्संग करावा लागला. तो कुठं ऐकला, हनुमंताने ऐकला. पुढचा प्रसंग इतका गोड आहे, हा युद्धाच्या प्रसंगामधला, तो आपण थोड्याच 2 मिनिटात चिंतन करू. सर्वांनी अगदी अंतकरणातून भजन करायचं आहे. भगवंता भजनामध्ये सर्वांनी कुठल्याही प्रकारची अजिबात थोडीशी कोणा कंजूशी करायची नाही आहे. आणि जो कंजूशी करेल, जो टाळी वाजत नाही, मी काही म्हणत नाही, जो कानानं ऐकत नाही. बरेचसे लोक म्हणतात आमच्या म्हातारपणात, कानाने ऐकूच येत नाही बाबा, याचा अर्थ त्यांनी भजन ऐकलेलं नाही, कधी कोणाचं चांगलं ऐकलेलं नाही. बरेचसे लोक कानाने जातात, कोणाची दूरदर्शन जातं, कोणाची कानपूर लाईन जाते,
कोणाच्या तोंडातून भगवंताचं नामस्मरण येत नाही. आत्ताशी गावात चांगलं करा राहू. आणि म्हणून सर्वांनी भजन म्हणायचं अगदी अंतकरणातून. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीतारा बोला. रघुपती राघव राजा राम पतित पावन सर्वांनी आता. सर्व स्टेजवरचे शांत बसतील. तुम्ही दररोज म्हणता आम्हाला तपश्चर्या केलेले स्थान आहे, अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. का तपश्चर्या केली गौतम ऋषींनी? मग नर्मदा किनारीच का केली? ज्यावेळेस अकाल पडला होता, पूर्ण दुष्काळ पडला होता, अशा अकालकालीन खायला काही राहिलं नाही, ऋषीमुनी उपाशी राहताय, ब्राह्मण उपाशी राहताय अशी अवस्था होती. वरुण देवतेला आवाहन केलं की बाबा काहीच नाही. वरुण देवतांनी सांगितलं देवाची इंद्रदेवाची कोणाचीच परवानगी नाही, अजून 100 वर्ष पाऊस पडणार नाही. म्हणे 100 वर्ष पूर्ण झाले, म्हणे थांबावं लागेल, फक्त तुमच्या पुरते एक कुंड तयार करतो त्याच्यात. म्हणून मग तिथे एक कुंड तयार केलं, गौतमी कुंड. आणि म्हणून त्र्यंबकला सगळे गौतमी कुंडावर यायचे, पाणी प्यायचे. बरं, त्यांच्याकडं त्या काळात अशी शेती होती. गौतम ऋषींचं तुम्ही चरित्र ऐका, रात्री पेरायचं आणि सकाळी सोंगायचं. अजून आपल्याकडं नाही ती शेती. रात्री पेरायचं आणि सकाळी सोंगायचं, काही सोपी गोष्ट असेल का गौतम ऋषींचं? अजून आमच्याकडे ती विकसितच झाली नाही. म्हणजे रात्री साल टाकायची आणि सकाळी लगेच तयार, असे सर्व मस्त खुश राहायचे. असं सांगितलं जातं की एकदा सगळ्या ऋषींनी परीक्षा घेतली गौतम ऋषीची. तसं एक आहे की गौतम ऋषींच्या त्या बाकीच्या ज्या ऋषी पत्न्या होत्या त्या धुणं धुवायला गेल्या आणि त्या तळ्यामध्ये ही अहिल्या बोलली गेली का अरे एवढंच तळं आहे, खराब नका करू. त्याने लई चालली तळ्यावाली. तर आता महिलांमध्ये होत असते यांना, बरं यांना काय भानगडे का आणू, तळं दिसलं का कपडे धुवायचे, गंगा दिसली का कपडे धुवायचे. आणि गंगेमध्ये तर कपडा धुवू नये, हा कपडा कधीच गंगेत धुवू नये, बाहेर पाणी घ्यावं. गंगेचे नियम आहे, गंगेत साबण लावू नये. गंगेत साबण कधीच लावाय, आपण लगेच साबणी काढतो. गंगेत साबण लावायचे नाही. गंगेत जर आपण असं डुबकी मारली तर गंगेत गुळणी टाकायची नाही, म्हणजे थुकायचं नाही. आपल्याला ब्रश करायचं असेल तांब्या भरायचं, बाहेर गंगेच्या कठावर यायचं, तोंड धुवायचं आणि मग गंगेत जायचं. किती नियम आहे गंगेत जायचे. आज आपण गंगा साफसुथरी ठेवत नाही, गंगेला आपण तेवढं पवित्र ठेवत नाही. गंगेमध्ये स्नान करायचं असेल तर फक्त अशी डुबकी मारायची, गंगेत आंगचोळीत नाही बसायची. इथपर्यंत सांगितले गंगा आहे ती किती पवित्र आहे, म्हणजे ते पाणीसुद्धा असं अंगाला चोळीत नाही बसायचं, असं डुबकी मारायची आणि असं असंच वर निघायचं.
थुकायचं नाही, साबण लावायचे नाही, आपले कपडे सुद्धा तिच्यात धुवायचे नाही, बाजूला धुवायचे नाही, तर कुशावरतात सुद्धा लोक ए कपडे धुवू नका तरी धुतात. आता एवढं एवढं कुंड आहे का बरं, ती गंगा किती पवित्र असेल त्याचं काही आहे का नाही तिचं जाऊ द्या, आपलं चिंतन बाजूला ठेवा. गौतम जसं आपण ज्यावेळेस म्हणतो ना की ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून निघाली, भगवान शंकराच्या जटेतून निघाली आणि भगवान विष्णूच्या कुठून निघाली, अंगुठ्यातून म्हणजे चरणातून निघाली. भगवान विष्णूच्या चरणातून निघाली, भगवान शंकराच्या जटेतून निघाली आणि ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून निघाली. काय गंगा, ही गंगा तीन ठिकाणून निघाली, ठीक आहे. मग ती आपल्या तीन ठिकाणी कशी येते, ज्यावेळेस आपण गंगेत जातो त्यावेळेस आपल्या पायाला ती स्पर्श करते म्हणजे आपल्या पायात, ज्यावेळेस आपण गंगेत डुबकी मारतो ती आपल्या जटेत येते आणि ज्यावेळेस आपण बाहेर निघतो एक लोटा भरतो ते त्यावेळेस ती आपल्या कमंडलूत येते. गंगा लक्ष पाहू जाता गंगा तार, पाहू जाता गंगा तार, त्याच्या पुण्या नाही तार, त्याच्या पुण्या नाही तार, जसं एकदा आम्ही दरवाज्याला जातो, दिंडीला जातो, आमचे बाबा दिंडीला जातात, दिंडी जास्त असतं त्यांच्याकडं आणि दिंडीमध्ये विठ्ठल विठ्ठल नाही म्हणते ते, ज्ञानबा तुकाराम काय म्हणते बाबा हेच ना, ज्ञानबा तुकाराम देवळबा तुकाराम, म्हणजे दिंडीला चालले पांडुरंगाच्या आणि नाव कोणाचं घेतो आपण, ज्ञानेश्वर बावली तुकारा, म्हणजे आपण संतांचे नाव घेतो, दिंडील चाललो पांडुरंगाच्या, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं तर काय म्हणतो आपण, ज्ञानोबा तुकाराम म्हणतो. दिंडीला कुठं चाललो, पंढरीला चाललो, देव नाव देवाचं पांडुरंगाचं, विठ्ठल 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 करतो कोणी नाही, ज्ञानोबा तुकाराम प्रत्यक्ष पावलाला तेच म्हणतो आपण. का बरं ज्ञानोबा आणि तुकाराम का, विठ्ठल विठ्ठल का नाही, बारकाईने लक्ष द्या इथं फार गरजेचं आहे. बरं ठीक आहे, रस्त्याने म्हणतो ज्या वेळेस आपण पांडुरंगाचं दर्शन घेतो बरं वाटतं आपल्याला, आनंद झाला, दिंडी झाली, पण बाहेर आल्यानंतर कीर्तन कोणाचं ऐकतो, अरे आम्ही तुकोबाला भेटून आलो, तुकोबाचं कीर्तन ऐकलं, म्हणजे गावात ज्यांचं कीर्तन असेल, रुक्मिणी म्हणले यात्रेला येताना ज्ञानोबा तुकाराम, पांढरीच्या पांडुरंगाचं माझ्या मालकाचं दर्शन घेतलं तरी तुकोबाला भेटून आलो, असं त्या तुकोबाकडं आहे काय, एका टायमाचं जेवण सुद्धा नाही, जातो माझा देव तर कन्या सुद्धा मिळत नाही आणि सगळे लोक तुकोबा तुकोबा करतात, आहे काय या तुकोबा म्हणे, तू का म्हणे पापे जाती संतांची या जपे, एवढी ताकद त्यांच्यात आहे म्हणून ती पांडुरंगाला म्हणू लागले ए देवा, अरे हे भक्त निश्चय संतांचं नाव घेतात, तुझं काही नाव घेत नाही, अरे म्हणी मी सुद्धा त्यांच्यासाठी वेडो झालोय, संत संगे सर्व काळा, संत संगे सर्व असं करणं म्हणे रुक्मिणी, तुला अगदी वाटतच असेल जसं भगवान शंकराने सांगितलं, जा ना ग सती जाय परीक्षा घे, कारण तुला लयच वाटत ना मी प्रभूचं नमस्कार करतो, जाय स्वतः परीक्षा घे, जो तू भरे मन अति संदेह
टाइम कमी 11 वाजत आले आणि म्हणून जास्त चिंतनात घुसलो तर अजून जास्त कोपऱ्यात बाहेर निघायला वेळ लागेल. मग रुक्मिणीला वाटलं की आता आपण दोकोबाची परीक्षा घेऊ. रुक्मिणी गरीब झाली अगदी अशी कपडे बिपडे थोडंसं असे साधे सुद्ध. आता बघा मोठ्या घरची बाई कितीही तिने फाटके तिटके कपडे घालू द्या पण चेहऱ्यावरून लक्ष देणारच ना. एवढं मोठं कुंकू लावलेलं आहे ही तर अखंड सौभाग्यवती दिसते आहे. तुकाराम महाराजांनी पाहिलं आपल्याकडे येते आहे कोणीतरी असेल म्हणून तुकोबाने नमस्कार केला आणि ते झालं ओ तुकोबा अहो हे फाटकलं एवढं फाटलं ना माझं लुगडं द्या ना मला तुमच्या अंगावरचं काहीतरी द्या. तुकोबान सांगितलं मला एवढं एकच मनातल्या मनात म्हणलं दुसरा कपडा नव्हता तुकाराम महाराजाला एकच होता फक्त ते बी कसं तरी अंगावर अर्धन खाली अंग सफेद ते मस्तपैकी तुकोबाचं ते तुकोबा द्या ना मला एवढं. तुकोबाने विचार केला कपाळाला कुंकू तर लय मोठं आहे आपण तर लगेच काढून देऊ आपल्याला काही फरक पडत नाही पण ती लक्षात घ्या वर्ग पुढच सौभाग्यवती बाईवरती सफेद कपडा टाकणं हे लक्षण बरोबर नाही. तुकोबाने विचार केला बरं का बारकाईने विचार करा थोडस सौभाग्यवती आहे आणि हे सफेद वस्त्र तिच्या अंगावर टाकायचं आहे हे शक्य नाही. तुकोबा थोडे दचकले माघ राहिले अहो का महाराज का माग सरले तुम्ही दिदा बसली नायाला दिदा बसली नायाला दिदा बसली नायाला लुगडा दिला नरुकमी दिला लुगडा दिला नरुकमी दिला लुगडा दिला नरुकमी दिला. म्हणून लक्षात घ्या तुकोबा थोडेसे नाही तर द्यायला काय त्यांनी सर्वस्व दिलं होतं ते काय कमी होतं का. म्हणून ज्या वेळेस त्यांनी पाहिलं की बा तुकोबा म्हणे का हो एक वस्त्र सुद्धा देऊ शकत नाही. तुकोबा थांबले मग म्हणे इथं हे एक वस्त्र वाळतं एवढं मला द्या. कोणाचं होतं ते आवडीचं जिजाऊचं बरं ती गुळवे घराण्यातली होती ती काही कमी नव्हती तिच्याकडे त्या काळात 350 एकर जमीन होती. गुळवे घराण्यात किती जमीन होती जिजाभाऊ एवढ्या मोठ्या श्रीमंताची घरची होती आपल्या बाईला जर दिवाळीला मिळालं नाही तर ती किती फुगती पहा नाही दिलं कपडा तर ते चालली माझ्या भावाकडून घेऊन येईल जाती घेऊन इकडूनच येवलेलं घेणार पैठणी येताना म्हणून पाय माझ्या भावाने किती चांगली घेतली ते भावाचं नाव राहतं म्हणजे पण म्हणली नाही माझ्याकडे 350 एकर जागा आहे म्हणजे शेती आहे मोठ्या घराण्यातली आहे आणि तुकोबाकडं आल्यानंतर मला स्नान करत्या वेळेस स्नान झालं की वाळायची तर ती कणगीवर वाळायची आणि कणगीत बसायची. तुकोबाची काय असेल त्याग होय सपती व्रत सभा तुकोबाला सांगितलं हे पातळ दे. तुकोबाने विचार केला हे तर माझ्या पत्नीला एकच आहे आणि तिने स्नान केल्यानंतर ते वाळत आहे आता अंगावर काही वस्त्र नाही काय त्या विचार करा भाविकांनो आपल्या घरात किती असतील. तुकोबा येते जिजाई आहे जगदंबा परंबा तुकोबानं असं हात केल्याने डोळ्याला पाणी आलं तुकोबाच्या की आता एवढं द्यायचं आहे जसं श्वास बसावं असं झालं आणि ती तेवढ्याच सत्व परीक्षा घेणारी रुक्मिणी म्हणते आहे का एवढं सुद्धा देऊ शकत नाही तुकोबा. तुकोबानं अंगावर ते कणगीवरचं काढलं आणि आईच्या अंगावर टाकलं नमस्कार केलं बाबांना आत्ता प्रमाण दिलं ते लक्षात आणि ज्या वेळेस टाकलं अंगावर
त्यावेळेस त्या रुक्मिणी आईच्या डोळ्यातून पाणी आलं. तुकोबा वाकले खाली. नमस्कार करताना गंगा आणि यमुना प्रत्यक्ष डोळ्यातून निघाल्यानंतर तुकोबा त्यात स्नान करत आहे. भाव बघा. त्यावेळेस आईने सांगितलं की फुकट माझा देव यांच्यासाठी. सगळं संतांनी परीक्षा घेतली असं सांगितलं जातं की गणपतीलाही प्रार्थना करतात गणपती बाप्पा. एक गाय निर्माण करतात त्या साळीमध्ये गाय पडते आणि म्हणून एक तिनका घेतला जातो मारला जातो गाय मरून पडते. काय मायावी गाय असते ती. सगळे साधू संत म्हणतात अरे गाय मेली गाय मेली गो हत्या गो हत्या. मग गो हत्याचं पातक निरसन कुठं करायचं नर्मदाच्या तीरावरती. तपश्चर्याला बसली. भगवान शंकर प्रकट झाले. ओ गौतम ऋषी इकडे कुठं आले. म्हणे माझ्याकडून गो अहो ती गाय मेली नाही. सगळ्या संतांनी तुमची परीक्षा घेतली तुमच्याकडून गो हत्या झालेलीच नाही तर तुम्ही कशासाठी तपश्चर्या करताय. भगवान शंकराची तरी पण त्यांनी तपश्चर्या केली. भगवान शंकर स्वतः आले आणि जटा आपटली तिथं आपटलेली. तीन कथा याच्या पाठीमागं. एवढं वेळ नाही आपल्याला सांगायला. एक कथा अशी आहे की ज्यावेळेस गो हत्या होते त्यावेळेस पृथ्वी प्रदक्षिणा करायला लावतात किंवा त्या ठिकाणी गंगा अवतरण्यासाठी तपश्चर्या करायला लावतात. गंगा येते ती सांगते मी येईल पण माझा वेग फार आहे तिला कोणीच अडवू शकत नाही. भगवंताने सांगितलं येत खाली. मग ज्यावेळेस ती येते जोऱ्यात येते अशी वेगवान ती गंगा येते ती स्वर्ग लोकातून ज्यावेळेस आली आल्यानंतर ती पाताळात जाणार. तेवढ्यात परत गौतम ऋषींनी प्रार्थना केली की हे गंगा अरे एवढी तपश्चर्या करून तू भूलोकात येते पाताळात जाऊ नको ग. त्याच वेळेस भगवान शंकराची आराधना करेल भगवान शिव.
नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग काराय नमः शिवाय। हे भोलेनाथ धाव आता, त्या भगवान शंकराने अशी जटा पूर्ण मोकळी केली आणि त्या जटेत त्या गंगेला कदाचित अहंकार झाला असेल, पाताळात जाणार आहे। भगवान शंकराने आपल्या जटेत सामावली, तिला रस्ताच दिसत नव्हता, कुठे जाव कळतच नव्हतं। काही वर्ष ती जटेतच फिरत होती। भगवान शंकराची परत गौतमाने प्रार्थना केली की देवा आता जटेतून येऊ दे। तिला पडले गो हत्याचे पातक गौतम खाली जटा जोरात आपटली आणि आपटल्यानंतर ती जटा अजूनही आपटलेली जागा आहे, तिथून ती गंगा परत बाहेर आली। गंगाद्वार मध्ये ती परत गुप्त झाली। परत गुप्त झाल्यानंतर सगळ्या ऋषी मुनींनी आणि गौतम ऋषींनी प्रार्थना केली की आता ही परत कुठेतरी अडवावं लागेल, म्हणून कुश टाकलं। कुठं? तिथं। आणि कुश टाकून अडवलं म्हणून ते कुशवर्ता, धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णो किती हो, आणि कही बहु निर्मी गंगा पारा जग पर्वते हो, वंदन मर्दन करता कर महादोष दासती हो, तुझ्या दर्शन मात्रे जाने मुक्ते देवा बते हो। कुशावर्ताची गुप्त झाली आणि त्या कुशावर्तात अडवल्यामुळे ती कुशावर्तात परत प्रगट झाली, म्हणून ते कुशवर्तात आपल्याला स्नान ती काही वेळाने गुप्त व्हायला लागली। ज्यावेळेस भगवान शंकर, भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू तिन्ही देव प्रगट झाले, ते प्रत्यक्ष तीन देव त्या ठिकाणी दिसल्यामुळं सर्वांनी दर्शन केलं आणि म्हणायला लागले त्र्यंबकेश्वर भगवान। तीन देव एकाच वेळेस प्रगट झाले म्हणून तो त्र्यंबकेश्वर। ब्रह्मा विष्णु सदा शिवा, ब्रह्मा विष्णु सदा अर्धा गबरा, हरि ओम हर 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 वासुदेव हे आनंद। म्हणून त्र्यंबक राजला असं शिवलिंग वरती नाही, असं वरती नाहीये। त्र्यंबक राजला शिवलिंग तळात आहे आणि शिवलिंग एक नाहीये, तीन आहे। त्र्यंबकला किती आहे? असे असे छोटे छोटे, कोण कोणी पाहिलं असतं मध्ये नसून गेलं, आतमध्ये जावं लागतं आणि आतमध्ये दर्शन घेताना तीन बोट, एक बोट इथं ठेवावं लागतं, एक बोट असं ठेवावं लागतं आणि एक बोट असं ठेवावं लागतं। तीन देवाला तीन बोटं ठेवावं लागतात असे, आणि मग ते दर्शन करायचे सोपे। त्या ठिकाणी ते तीन देव प्रगट झाले। गौतम ऋषीनं सांगितलं की बाबा आता तुम्ही प्रगट झालात, तिथं परत ती गोदावरी तिथं सुद्धा आलेली आहे। एका कोपऱ्यामध्ये किती पाणी वाढा तुम्ही, एका कोपऱ्यातून पाणी भरीत राहा, टाकीत राहा। गोदावरी मैया तिथं आली, प्रगट झाली आणि गोदावरीला सांगितलं की आता मात्र प्रगट राहा या भूतलावासाठी, लाखो लोकांना आशीर्वाद देण्यासाठी। तिने सांगितलं मी येते पण माझ्यासाठी वरदान द्या। म्हणे का? मी सगळ्यांची मोठी बहीण आहे, मी काही लहान नाही। म्हणे मग काय पाहिजे तुला? म्हणे सर्व ठिकाणी कुंभमेळा भरतो, तो एक महिन्यासाठी भरतो, परंतु माझ्याकडे सर्व तीर्थ विश्वातले एक वर्षासाठी येईल तर ती मी वाहीन। पण मागितलं तिने किती? एक वर्षासाठी। विश्वातले सर्व तीर्थ, काय भाग्यवान असेल आपण, महाराष्ट्रातले महान भक्त की ज्यांच्यासाठी विश्वातले सर्व तीर्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं कुठी योजनपर्यंत सांगितलं 100 किलोमीटरपर्यंत आले पाहिजे। नुसतं कुशवर्तात नाही, नुसतं गोदावरीच्या रामकुंडात नाही, तिथून तर 100 किलोमीटरपर्यंत जो कोणी स्नान करेल त्याला सिंहस्थ स्नानाचं परवणीचं पुण्य मिळेल असं होत असेल तर मी येते। काय मागितलं तिने? म्हणून सगळ्या तीर्थांना प्रयागराज असो कोणी असो इथे यावं लागतं, एक वर्ष कोणाकडे राहावं लागतं, गोदावरीकडे राहावं लागतं। बाकीच्या कुंभमेळ्यामध्ये फक्त परवणी एक महिन्याची राहते, लगेच निघतात, पण इथं
आपलं एवढं मोठं महाराष्ट्राचं भाग्य आहे, पण आपलं अवभाग्य आपल्याला कळत नाही. आपल्याला कुठे कळालं? एक वर्ष साधू संत सह कुंभमेळा इथं असत, त्याला सर्वात मोठी पर्वणी म्हणतात सिंहस्थ कुंभमेळा. त्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं महत्व जर मिळालं असेल आणि त्र्यंबकराज आले असतील आणि त्र्यंबकराज या ठिकाणी थांबले असतील किंवा गोदावरी प्रगट झाले असेल, तर एक संतांचा एक ऋषींचा आपल्याला आशीर्वाद आहे, ते म्हणजे गौतम ऋषी. लक्षात घ्या, त्यांना साष्टांग दंडवत करावं ज्यांच्यामुळे गोदावरी मिळाली. त्या गोदावरीच्या एक याच्यानंतर म्हणून ते नर्मदा किनारी गेले होते. नर्मदा मैयानं तिथं त्यांना दर्शन दिलं आणि भगवान शंकर स्वतः गौतम ऋषीला घेऊन इथं आले. तिथं जातं आपटलं तो प्रसंग फार सुंदर आहे. एक एक प्रसंग अजून नर्मदामाई ज्यावेळेस वाहत होते त्यावेळेस भीमदादा आले, ऐ माझ्याशी लग्न कर. प्रसंग लय गोड आहे, पण तो आता उद्याच्या प्रवचनाचा महिमा वर्णन केला तरी आपल्याकडनं तो पुरं होऊ शकत नाही. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून प्रभू रामचंद्राच्या वर्धापन दिनानिमित्तानं, त्यांच्या या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तानं हा नर्मदा पुराणाचा श्रवणाचा आपल्याला आनंद भेटला आणि हा आनंद सर्वांनीच घेतला. सर्वांना परत एकदा हात जोडून जय जनार्दन. भाविक भक्तांना सुद्धा जय जनार्दन. उद्या महाप्रसाद आहे, उद्या सर्वांनी आज जसं आलं तसं उद्या जास्त गर्दी राहील. मी महिला मंडळीला विनंती करतो की उद्या आपल्याला सर्वांना पाणी वाटायचं आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्त महिला सर्व येणारच आहे, परंतु जे कायम असतात 50 ते 100 महिला, उद्या एका गणवेशामध्ये कमीत कमी असेल घरामध्ये भगवी साडी किंवा असेल थोडासा एक रंग कदाचित, तर अशा आता रंगपंचमी तर होऊन गेली कदा पुढं आहे अजून काही माहीत नाही मला, पण आपला एवढा मोठा रंग, हा रंग याच्यासारखा जगात कोणताच रंग नाही. जसा पांडुरंग रंगात रंग पांडुरंग बरोबर आहे की नाही, तसा हा एक रंग आहे. कारण रंग भिचुनरिया ऐसा रंग दे ये रंग कभी न छुटे. हा रंग कधीच सुटत नाही, एकदा पडला अंगावर बाकीचा कपडा तुम्ही फेकून देऊ शकतात, पण अंतकरणातला सत्संग रंग जर पडला तर तो रंग आयुष्यभर रंग देतो. तो पेंटिंग रंग नाही आहे, तो रंगाचं वर्णन मी उद्या करेल. झालेले परत एकदा नतमस्तक होऊन आपण या ठिकाणी आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. जय जनार्दन. पाणी वाटायचं आहे उद्या, एवढं लक्षात राहू द्या. जय जनार्दन.
गुरुस्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करोड़िया हर्षा जननी दी देवी सबरे पुत्र दया जनार्दन राम दया देवी जागरण
हरि ओम यज्ञयज्ञवंत देवस्थानि धर्माणि कृतमानसते नाकमहिमान् सचन्द्र यत्र पूर्वे सांधा सन्ति देवा ओम राजाधिराजाय प्रसयसायिने नमो वै वैश्रवणाय कुर्वे समे कामान् कामकामाय वैशं कामेश्वर वैश्रवण दत्तात् कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः विश्वलक्षरतो विश्वतो मुखो विश्वदवावृत विश्वदस्मात् संबाहुव्याहृति स्वप्तैर्यधावाभूमिजनयनदिवेकं नानासुगन्धपुष्पाणि यथा कालभवानीयम् सन्तोष बाबा पुष्पाञ्जलिमय दत्तं गृहाणि परमेश्वरं सद्गुरुजनार्दनस्वरूपम्।